ऑक्सिजन अभावी दुसऱ्या लाटेत एकही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही असं केंद्र सरकारनं राज्यसभेत म्हटलं, त्यावरून शिवसेनेनं आक्रमक होत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवारानं केंद्र सरकारवर खटला दाखल करावा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. खरं म्हणजे ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल, सरकार सत्यापासून दूर पळत आहे. बहुतेक हा पेगासचा परिणाम आहे. हा भ्रमिष्ट झालंय सरकार. संजय राऊत जी कह रहे थे कि आई एम शॉक्ड. चिंतित तो शॉक्ड होना चाहिए. एक भी आदमी की मृत्यु होती है तो चिंतित होनी चाहिए, चिंता होनी चाहिए. मगर झूठ का सहारा लेके आप अगर राजनीति करें देन वी आर शॉक्ड. आप बताइए, खुद दो जस्टिसेस के सामने बॉम्बे हाईकोर्ट में महाराष्ट्र सरकार ने खुद कहा है और माना है कि किसी प्रकार से भी कोई मृत्यु ऑक्सीजन शॉर्टेज के कारण नहीं हुआ. आई भवानी का गजर. राजकुंद्राचं हॉटशॉट ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून 18 नोव्हेंबरला सस्पेंड केलं होतं. मात्र झी मीडियाच्या हाती लागलेल्या व्हॉट्सअप चॅटवरून राजकुंद्राला अशा प्रकारची कारवाई होऊ शकते याचा अंदाज होता. त्यासाठी राजकुंद्रा आणि त्याच्या टीमनं प्लॅन बी तयार ठेवला होता. ऍप्लिकेशन सस्पेंड झाल्यानंतर राजकुंद्राला कुठलाही धक्का बसला नाही. आपला प्लॅन बी सुरू होता. 2 ते 3 आठवड्यात नवं ऍप्लिकेशन iOS आणि अँड्रॉइड लाईव्ह होईल असं तो आपल्या चॅटमध्ये म्हणाला. दिल्लीत एम्समध्ये उपचार घेत असलेल्या 12 वर्षीय मुलाचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झालाय. 2 जुलैला या मुलाला एम्समध्ये न्यूमोनियामुळे ऍडमिट करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असता कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याचे सॅम्पल्स पुण्यातल्या NIV मध्ये पाठवण्यात आले होते. तिथे त्याला H5N1 या बर्ड फ्लू विषाणूची लागण झाल्याचं उघड झालं. देशात 6 वर्षांवरील जवळपास 67.6% लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळलेल्या आहेत. ICMR च्या सेरो सर्व्हेतून ही बाब उघड झाली आहे. मात्र देशातल्या 40 कोटी नागरिकांना कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. ICMR च्या सर्व्हेनुसार 40 कोटी नागरिकांमध्ये अजूनही कोरोना अँटीबॉडीज आढळलेल्या नाहीत. आरोग्य क्षेत्रातल्या 85% कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासात 42,015 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेत तर 3,998 मृत्यू झालेत. काल दिवसभरात 36,977 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 407,170 इतकी आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.